कल्पना पाटील कुकिंगमध्ये तुमचे मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहे हॉटेल स्टाईल फ्लावर आणि मटारची भाजी. ही भाजी चवीला खूपच छान लागते फ्रेंड्स. चला तर मग साहित्य आणि कृती बघू. सर्वात अगोदर इथे आपण फ्लावर घेतलेला आहे 1/2 किलो, आणि फ्लावर आपण मोठ्या मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण हा फ्लावर गरम पाण्यामध्ये उकळवून घेऊ फ्रेंड्स. फ्लावरला थोडासा उग्र वास पण असतो आणि बारीक किडे वगैरे असतात, त्यामुळे आपण हा फ्लावर उकळवून घेऊ. त्यासाठी आपण फ्लावरमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्यासोबतच आपण 1/2 चमचा मीठ पण घातलेलं आहे. गॅस ऑन करून आपण फ्लावर उकळायला ठेवलेला आहे फ्रेंड्स. हाय फ्लेमवर आपल्याला 1 ते 2 मिनिट हा फ्लावर उकळवून घ्यायचा आहे. जास्त शिजवायचं वगैरे नाही आपल्याला. तुम्ही बघू शकता आता आपण हा फ्लावर काढून घेऊ. त्यातलं पाणी गाळून घेतलेलं आहे आपण. इथे आपला फ्लावर भाजी बनवण्यासाठी तयार झालेला आहे फ्रेंड्स. 1/2 किलो फ्लावर आणि 1/2 किलोच मटार आपण घेतलेले आहे भाजी बनवण्यासाठी. आता आपण वाटण बनवून घेऊ ग्रेव्ही बनवण्यासाठी. इथे आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण 2 मीडियम साईजचे टोमॅटो उभे कट केलेले घातलेले आहे. आता आपण हे टोमॅटो छान भाजून घेऊ नरम होईपर्यंत. त्यामध्ये आपण थोडंसं तेल घातलेलं आहे 1/2 चमचा. त्यासोबतच आपण 5 काजू घेतलेले आहे, ते पण आपण घालून घेऊ. काजूमुळे छान ग्रेव्ही तयार होते फ्रेंड्स. आणि आपण 1 मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे, तो पण घालून घेतलेला आहे. हे सर्व साहित्य आपण नरम होईपर्यंत भाजून घेऊ फ्रेंड्स. जास्त आपल्याला डार्क ब्राऊन वगैरे असा रंग नाही येऊ द्यायचा, हलकंसं भाजून घ्यायचं आहे. आणि आपण 1 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 1/2 इंचचं आलं पण घालून घेतलेलं आहे. हे सर्व साहित्य भाजताना आपल्याला 2 मिनिट झालेले आहे फ्रेंड्स. आता आपण झाकण ठेवून घेऊ आणि गॅसची फ्लेम लो करून घेतलेली आहे आपण. आता आपण 1 मिनटं हे वाफवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. छान असं कांदा टोमॅटो नरम झालेलं आहे. त्यामध्येच आपण आता कोथिंबीर घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ. सर्व साहित्य आपलं आता छान भाजून झालेलं आहे. आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. फ्रेंड्स, रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या. व्हिडिओ पूर्ण बघा फ्रेंड्स. मी भाजीमध्ये 1 सिक्रेट पदार्थ घातलेला आहे, ज्यामुळे परफेक्ट हॉटेल स्टाईल आपली भाजी तयार होईल. आपण वाटण आता मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरला लावून छान वाटून घेतलेलं आहे. वाटताना आपण थोडंसं पाणी पण घातलं होतं. छान असं बारीक आपण वाटून घेतलेलं आहे. फोडणीसाठी आपण गॅस ऑन करून कढई ठेवून घेतलेली आहे. कढईमध्ये आपण आता 1.5 ते 2 पळ्या तेल घालून घेऊ. तेल थोडंसं जास्त घालायचं फ्रेंड्स. तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये 2 तमालपत्र आणि 1 छोटी वेलची घातलेली आहे. आणि त्यासोबतच आपण 1/2 चमचा जिरं पण घालून घेऊ. जिरं चांगलं तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये वाटण घालून घेऊ. वाटण छान तेल सुटेपर्यंत आपण आता परतवून घेऊ फ्रेंड्स. वाटण पण आपण मस्त असं परतवून घेतलेलं आहे. आता आपण त्यामध्ये 1/2 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालून घेतलेलं आहे. त्यासोबतच आपण 1/2 चमचा मिक्स मसाला घालून घेऊ. 1/2 चमचा हळद घालून घेऊ. 1/2 चमचा आपण गरम मसाला घातलेला आहे. त्यासोबतच 1/2 चमचा आपण किचन किंग मसाला घालून घेऊ. किचन किंग मसाल्यामुळे खूपच छान टेस्ट येते भाजीला. मिक्स करून घेऊ आपण आता सर्व साहित्य आणि छान असे मसाले पण आपण परतवून घेऊ. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, मसाला मस्त असा आपला परतवून झालेला आहे. तेल पण सुटलेलं आहे मसाल्याला. आता आपण त्यामध्ये फ्लावर घालून घेतलेला आहे आणि मटार पण घालून घेऊ आपण आता. मटार आपण 1 ते 2 वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घेतलेले आहे. चवीनुसार मीठ पण घालून घेऊ त्यासोबतच आपण. पाणी घालून घेऊ आपण. 1 ते 1.5 ग्लास मी पाणी घातलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आता आपण भाजी मस्त अशी मिक्स करून घेऊ. ही भाजी चवीला खूपच छान लागते फ्रेंड्स. एकदम हॉटेल स्टाईल तयार होते. ग्रेव्ही पण एकदम स्मूथ. आता आपण भाजी झाकण ठेवून 7 ते 7 मिनटं शिजवून घेऊ फ्रेंड्स.
6 ते 7 मिनटानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे फ्रेंड्स भाजीवरचं. भाजी आणखी शिजलेली नाही, थोडीशी शिजायची राहिलेली आहे. आता आपण जो सिक्रेट पदार्थ घालणार होतो तो घालून घेऊ. इथे आपण 1 चम्मच कसुरी मेथी हातावरती चोळून घालून घेतलेली आहे. यामुळे खूपच छान भाजी तयार होते. हॉटेल स्टाईल जर तुम्हाला भाजी बनवायची असेल फ्रेंड्स तर कसुरी मेथी नक्की घाला, कारण हॉटेलच्या भाज्यांमध्ये कसुरी मेथी घातली जाते, त्यामुळे खूपच छान टेस्ट येते भाजीला. आता आपण आणखी 2-3 मिनटं झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊ. 2-3 मिनटानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स भाजी किती छान तयार झालेली आहे. कलर पण एकदम छान आलेला आहे आणि ग्रेव्ही पण एकदम स्मूद हॉटेल स्टाईल तयार झालेली आहे. या पद्धतीत तुम्ही घरच्या घरी हॉटेल स्टाईल भाजी बनवू शकता फ्रेंड्स. मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या. शेवटी आपण वरून बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे फ्रेंड्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीमध्ये.